नमस्कार विद्यार्थी मित्र हो, होम फूड आणि मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर असं भाषण बघणार आहोत. चला तर मग भाषण लिहायला सुरुवात करूया. ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष भरडत राहिलो. भयानक अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे. इंग्रज नराधमांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर उगवले. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरून घेतले. अखेर तो सुवर्ण दिन आला. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो. तो दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 होय. म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे. धन्यवाद.